कोरोनाच्या साथीमुळे कोल्हापूर महापालिकेचं आयसोलेशन हॉस्पिटल अद्यावत झालं असून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या हॉस्पिटलचा विस्तार करण्यासाठी पन्नास लाखाचा निधी दिला होता त्यानुसार हॉस्पिटलमध्ये पन्नास बेडचं विस्तारीकरण करण्यात येत आहे या हॉस्पिटलसाठी पाच व्हेंटिलेटरही मिळाले आहेत पण अजून त्याचा प्रत्यक्ष वापर होत नाहीये व्हेंटिलेटरसाठी तंत्रज्ञांची कमतरता जाणवत असून महापालिका प्रशासनानं तातडीनं तंत्रज्ञांची नियुक्ती करणं आवश्यक आहे कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यातील शासकीय निमशासकीय दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य शासनानं मोठा निधी दिलाय कोल्हापूर महानगरपालिकेचं आयसोलेशन हॉस्पिटल अक्षरशः मोडकळीस आलं होतं पण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं सध्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत सध्या आयसोलेशन हॉस्पिटलचं विस्तारीकरण सुरू असून नवीन पन्नास बेडचं काम प्रगतीपथावर आहे येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण होऊन लवकरच शंभर बेड वापरात येणार आहेत एका बाजूला आयसोलेशन हॉस्पिटल आधुनिक होत आहे पण त्याचवेळी डॉक्टरांची आणि परिचारिकांची संख्या कमी आहे त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतोय या रुग्णालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच व्हेंटिलेटर दिले आहेत पण गेल्या तीन महिन्यात त्याचा वापरच झालेला नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे व्हेंटिलेटर बद्दलचं प्रशिक्षण इथल्या डॉक्टर आणि तंत्रज्ञांना मिळालेलं नाही सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असून काही अत्यावस्था रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता आहे त्यामुळे महापालिका प्रशासनानं तातडीनं व्हेंटिलेटर तंत्रज्ञांची नियुक्ती करणं आवश्यक आहे अन्यथा हे व्हेंटिलेटर जिथं गरज आहे अशा सीपीआर सारख्या रुग्णालयाकडे तरी सोपवावेत